तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनची. मुंबईच्या समुद्रात गोव्याला निघालेल्या एका आलिशान क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. दरम्यान एनसीबीनं या कारवाईवेळी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेतलेलं आहे आणि याशिवाय 22 इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय. यामध्ये 3 महिलांचा देखील सहभाग आहे. तर एक वरिष्ठ IPS अधिकारी या जहाजावर पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. 22 जणांपैकी 8 जणांची चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाहीये. भर समुद्रात 8 तास NCB ही कारवाई सुरू होती. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी सामटीवर पाहतोय, ती म्हणजे मुंबईतून कॉर्डेलिया या 2000 प्रवासी क्षमतेच्या जहाजावर 2 दिवसीय ट्रीपचं हे आयोजन करण्यात आलं होतं आणि आयोजक असणाऱ्या दिल्लीच्या एका कंपनीनं या ट्रीपमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागवले होते. या क्रूजवर प्रवास करण्यासाठी 80,000 इतकी तिकिटाची किंमत देखील ठेवण्यात आली होती. NCBच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली आणि त्यानंतर विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात NCBनं सापळा रचून क्रूज ग्रीन गेटजवळ थांबली असताना छापा मारल्याची माहिती मिळते. या छाप्यात 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेनसह MD 25 गोळ्या, 10 ग्रॅम MD औषध NCBच्या हाती लागलेलं आहे. तर क्रूजवर काम करणारे कर्मचारी आणि 6 आयोजक यांना NCBनं समन्स बजावून बोलवलेलं आहे. अभी कुछ भी कहना, इट विल बी वेरी सर. IPS का उन्होंने ताबा घेर लिया, कोई कमेंट नहीं कर रहा. सेलिब्रिटी सर, 10 किलो रिकवर, हां ड्रग हैज बीन रिकवर्ड. कितने किलो के? ये सब मैं नहीं बता पाऊंगा आपको, आई विल प्रॉपर्ली इशू सर. कितने लोगों को ताबा लिया गया है? 8 से 10 जनों को अभी वी आर इन्वेस्टिगेटिंग.